तर आजची आपली रेसिपी आहे मसाला ताक, म्हणजेच मसाला छास। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी तुम्ही जर अमुकी रसोई चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। मसाला ताक बनवण्यासाठी आधी आपल्याला ताकाचा मसाला बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, त्यानंतर मी पुदिन्याची पानं घेतली आहे आणि एक छोटी मिरची घेतलेली आहे। ह्याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। थोडंसं आपण पाणी घालून घेऊया। आपला मसाला असा दरदरीत वाटून झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी एक कप दही घालतीये। एक चमचा मी सैंधव मीठ घालतीये, काळं मीठ म्हणजे। त्यानंतर मी जिरा पावडर घेतीये एक चमचा, भाजून घेतलेलं आहे मी जिरं। त्यानंतर मी मीठ घालतीये सॉल्ट चवीनुसार। आता आपल्याला हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। आपलं छास हे रेडी आहे। आता आपल्याला हे बाउलमध्ये काढून घ्यायचंय आणि जितपत आपल्याला पातळ हवंय तेवढं पाणी घालून आपल्याला ते परफेक्ट करायचंय। आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपण पाणी घालून पातळ करून घेऊया। हवं तेवढं पाणी घालून आपल्याला वाढवायचं आहे ताक। बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी। आता आपल्याला ताक हे टेस्ट करून बघायचंय आणि मसाले हे कमी जास्त आपल्याला वाटत असतील तर या स्टेजला आपल्याला ते घालायचे आहेत। मला ब्लॅक सॉल्ट थोडं कमी वाटत होतं म्हणून मी अर्धा चमचा अजून घालतीये आणि छान आपण मिक्स करून घेऊया। बाकी आपले मसाले एकदम परफेक्ट असे पडलेले आहेत। झटपट असं बनणारा मसाला छास आपला रेडी आहे। नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून कळवा। ताक म्हणजेच अमृत आणि ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो आणि रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी देखील कमी होते। ताकात विटॅमिन B12, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखे तत्व असतात, त्यामुळे ते शरीरासाठी फारच फायदेशीर आहे।